नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर लाखांदूर पोलिसांची धाड, 74,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल। तालुक्यातील भागडी ते मांडळ रस्त्यावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर लाखांदूर पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून 74,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार भागडी ते मांडळ रस्त्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर लाखांदूर पोलिसांनी सदर रस्त्यावर सापळा रचला। घटनेच्या दिवशी शनिवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता दरम्यान होंडा ॲक्टिवा गाडी क्रमांक MH 36 AK 85 08 हे विनापरवाना 3 पांढऱ्या रंगाचे चुंगडीत टायगर ब्रँडचे देशी दारू संत्रीने भरलेले 7 बॉक्समध्ये अवैधरित्या प्रत्येकी बॉक्समध्ये 90 मिलीलिटरचे 100 नग प्लास्टिकचे सीलबंद पव्हे असे एकूण 700 पव्हे ज्यावर निळ्या पांढऱ्या रंगाचे लेबल असलेले प्रत्येकी पव्हे 35 रुपये असा एकूण 24,500 रुपये देशी दारू व 50,000 रुपये किमतीचे वाहन असे एकूण 74,500 रुपयांचा माल वाहतूक करताना मिळून आल्याने दोन आरोपींविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। प्रमोद नागोजी जिपकाटे वय 42 वर्ष व आकाश मधुकर शहारे वय 30 वर्ष दोन्ही राहणार भागडी असे आरोपींचे नावे आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक मिलिंद बोरकर यांनी केली आहे।